नेगोशिएबल इंस्ट्रुमेंट ऍक्टच्या विशेष लोक अदालतीत एकूण 173 प्रकरणांचा समेट घडवून निपटारा करण्यात आला असून 4,47,48,693 रुपयांचे शुल्कही वसूल करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या अधिवेशनावरून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या वतीने 2 ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये प्रलंबित असलेल्या एकूण 7,857 प्रकरणांपैकी 3,224 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 173 प्रकरणात आपसात तडजोड होऊन 172 प्रकरणे त्याच दिवशी निकालात काढण्यात आली व 4,47,48,693 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव साजिद आरिफ सय्यद, दिवाणी न्यायाधीश आर एन राठोड, मुख्य न्याय दंडाधिकारी एन आर तडेकर, सहदिवाणी न्यायाधीश एस एम पडोळीकर, सहदिवाणी न्यायाधीश ए ए देशपांडे, दिवाणी न्यायाधीश एन बी चव्हाण, दिवाणी न्यायाधीश ए बी इंगोले यांच्या मार्गदर्शनात ॲडव्होकेट राजकुमार देवकर यांच्या उपस्थितीत ही लोकअदालत पार पडली. ॲडव्होकेट दाभाडे, ॲडव्होकेट धीरजकुमार गोटी, ॲडव्होकेट रत्नमाला गवई, ॲडव्होकेट राहुल मोरे, ॲडव्होकेट पांडुरंग नरोटे व ॲडव्होकेट भावना नलावडे यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले.